महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष असलेले किरण प्रशांत रोकडे याचा मित्र सनी भुजबळ याच काही तरुणांनी 8 फेब्रुवारी रोजी मारहाण केल्यामुळे आपण त्यांच्यासोबत कायदेशीर तक्रार देण्यासाठी कोतवाली पोलीस स्टेशन येथे गेलो होतो. त्यावेळेला पोलीस निरीक्षक दराडे यांना भेटून आम्हाला कायदेशीर तक्रार द्यायची असल्याचे सांगितले. त्यांनी 10 मिनिटे थांबा, मी तुमची तक्रार नोंदवून घेतो असे सांगितले. त्यामुळे आपण आणि आपला मित्र पोलीस स्टेशनच्या आवारात असलेल्या झाडाखाली उभे होतो. त्यानंतर 5 मिनिटांनी सिव्हिल ड्रेस परिधान केलेला तानाजी पवार हा पोलीस कर्मचारी तेथे आला आणि त्याने आपल्याला किरण रोकडे तूच का असे विचारून सर्वांच्या समोर शिवीगाळ करत काही कारण नसताना लाथाबुक्यांनी मारहाण केली. कर्मचारी पवार याने कायदा हातात घेऊन आपणाला मारहाण केली असून कोतवाली पोलीस स्टेशन आवारातील CCTV फुटेज तपासून सदरील कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करून त्यास सेवेतून निलंबित करण्यात यावे अशा प्रकारचे निवेदन मनसेच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना देण्यात आले. यावेळी मनसेचे विभाग प्रमुख किरण रोकडे, शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र राशिनकर, शहर सचिव संतोष साळवे, संकेत व्यवहारिक महेश चव्हाण आदी उपस्थित होते. ई नवामाठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.